माझं नाव संदीप गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना. एकलव्य भिल्ल समाज संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुमित्रताई पवार यांच्या आदेशानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी ठेवण्यात आले. उपोषणाचं कारण हाच आहे की करमाड पोलीस स्टेशन मध्ये गेले 15 ते 20 दिवस अगोदर आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल केला होता. का गुन्हा दाखल केलेला होता? कारण आदिवासी युवकाला जातीवाचक लोकांनी बेदम मारहाण करत त्यांच्यावरती जीवे मारण्याची धमकी आणि जीवे मारण्याची त्या ठिकाणी प्लॅनिंग केलेली होती. तरी त्या विरोधामध्ये आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल केला. 15 ते 20 दिवस ओलांडून गेलेला आहे. तरी त्या ठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अजून देखील आरोपींना अटक व त्यांच्यावर कारवाई केली नाही. तरी एकलव्य भिल्ल समाज संघटनेची मागणी हीच आहे की जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत एकलव्य भिल्ल समाज संघटना व आदिवासी बांधव या ठिकाणी हटणार नाही. हेच आमची मागणी आहे. एकदम घोषणा द्या बरं, जरा 2 मिनिटं घोषणा द्या लागतात ना. अरे भरपूर झालं ना. 1 मिनिट साहेब, सुनील साहेब, गायकवाड मराठवाडा अध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना यांच्या आज या ठिकाणी